नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सर्कल या आपल्या युट्यूब चॅनलवर मी राहुल आपले सर्वांचे स्वागत करत आहे तर विद्यार्थी मित्रांनो जो दोन हजार वीसचा चा कंबाईन फ्रीचा पेपर झाला त्याच्यामध्ये करंट हा सेक्शन बऱ्याच लोकांना अवघड गेला आहे ॲटलिस्ट त्या त्यात तीन ते चार पाच मार्कापर्यंत सर्वांनी घेतलेले आहेत तर आपल्या या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण नक्की काय बघणार आहोत तर जास्तीत जास्त आयोगाचा जो काही बदलला पॅटर्न आहे प्रश्न विचारण्याचा म्हणजे जेणेकरून आपल्याला माहिती आहे की आपण तुम्हाला मी इथं चौथ्या कॉलममध्ये दिलेच आहे की प्रश्नांचं स्वरूप अजून काय असू शकतं ठीक आहे तर याच्यामधून तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला देखील मिळणार आहेत आज आणि हा जो टेबल आहे त्या टेबलमध्ये तुम्हाला, तुम्हाला तुम्ही बघू शकतात की आपण त्यामध्ये घटक कोणते घेतले आहेत सोबत प्रश्नांची पातळी देखील आपण डिस्कस करणार आहोत आणि याच्यापुढे आयोगाचा एक्सपेक्टेड कसा पॅटर्न असू शकतो आणि आपला अभ्यास कुठल्या दृष्टिकोनातून असला पाहिजे या तीन ते चार ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आज आपण डिस्कस करणार आहोत ना की फक्त आपण प्रश्नांचं विश्लेषण घेणार आहोत जे की तुम्ही बाकी सर्व चॅनल्सवर तुम्ही बघत असाल ठीक आहे तर थोडंसं तुम्हाला एक अभ्यासाची दिशा मिळावी आणि त्यामुळे तुमच्या मार्कांची दशा बदलावी तर हा थोडासा एक माझा हेतू आहे या व्हिडिओचा तर तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी यातून शिकायला मिळतील ठीक आहे तर मित्रांनो आता आपण सुरू करूया बघा जो याच्यामध्ये डिफिकल्ट क्वेश्चन्स किती आहेत तर डिफिकल्ट क्वेश्चन जर आपण बघितले तर याच्यामध्ये चार आहेत आता कोणते कोणते आहे जे तुम्हाला बघायला मिळणारच आहे ठीक आहे आणि मिडीयम क्वेश्चन्स हे दोन ते तीन क्वेश्चन्स होते ठीक आहे मग ह्या जर तुलनेत आपण जर बघितलं तर आपल्याला किमान आठ ते नऊ मार्क्स तरी मिळायला पाहिजे होते बरोबर पण आपल्याला मार्क्स किती मिळालेत चार पाच जास्तीत जास्त सहा सातपर्यंत ठीक आहे काही मुलांना एक्सडेंट मार्क्स असतील नो डाऊट पण तरीसुद्धा एक जो ॲव्हरेज जो पॅटर्न आहे म्हणजे जो तुम्ही बघितलं की जे पी एस आयला क्वालिफाय झाले ज्यांना फोर्टी टू फोर्टी एट ह्या ज्या रेंजमध्ये मार्क्स आहेत त्यांना चार ते पाच सरासरी मार्क्स आहेत करंट अफेअर्समध्ये मग हा एक सोपा घटक अवघड कसा काय झाला ती याची पूर्ण सविस्तर चर्चा प्रश्न प्रत्येक प्रश्न धरून आपण यामध्ये करणार आहोत तर इझी प्रश्नांची संख्या जवळजवळ आठ ते नऊ प्रश्न हे इझी लेवलचे होते ठीक आहे आता कसे इझी होते काय होते आणि आपण अभ्यास करून जर आपण चांगला अभ्यास केला आहे तरी पण मार्क्स काय येत नाही आहेत हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून बघायला मिळेल तर ह्याचे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात ठीक आहे मी आपल्या टेलिग्राम सुद्धा ह्याची पूर्ण जी फाईल आहे ती हे जे दोन स्लाइड्स आहेत ते तुम्हाला पाठवेल मी टे टेलिग्राम चॅनल जे आहे आपलं ते डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे जॉईन करू शकता ठीक आहे पहिला प्रश्न आहे ए सेटमधला शहात्तर क्रमांकाचा तो अमेरिकी अंतराळवी क्रिश्चना कोच यांच्याबाबत होता आता आपण अभ्यास करताना काय अभ्यास करतो तर आपण काय करतो क्रिश्चना कोच आणि तीनशे अठ्ठावीस दिवस म्हणजे ज्या सर्वाधिक कालावधी अंतराळात राहिलेल्या महिला क्रिश्चिना कोच आहेत ठीक आहे तर आपण त्यांचं नाव लक्षात ठेवतो आणि सोबत दुसरी इन्फॉर्मेशन की बाबा त्यांनी किती दिवस राहिले ते तर आपण या दोन गोष्टींवर जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न करतो कारण की आयोगाने याच्या आधी काही डेट्स जास्त विचारल्या नव्हत्या ठीक आहे अशा काही मोहिमा आहेत त्यांच्या डेट्स क क्वचित विचारल्या होत्या मग आपण काय करतो की या गोष्टींना दुर्लक्ष करतो तर आयोगाने बरोबर आता काय हेरलंय की जिथे मुलं अभ्यास करत नाहीत त्या गोष्टी आयोग आता विचारायला सुरू केलेल्या आहेत आयोगाने मग त्यामुळे आपण सुद्धा लक्षात ठेवायचं की जिथे जिथे आपल्याला वाटते की ह्या गोष्टी कुठेतरी मुलं मिस करतात त्या गोष्टी तुम्ही जे आता हे व्हिडिओ बघतायत त्या सर्वांनी काय करायचं तुम्ही या गोष्टींवर जास्त भर द्यायचा की जिथे इन जनरल आपण काही गोष्टी सोडून देतो वाचण्याच्या त्या गोष्टी आपल्याला मुद्दा म्हणून वाचायच्यात किमान एक त्याच्यावर नजर तरी मारायची तरी पण बघा आयोगाने जो हा चौदा मार्च आणि चौदा फेब्रुवारी म्हणजे ऑप्शन सुद्धा तुम्हाला डिफिकल्ट करून दिलेले होते त्यामुळे काय झालं बऱ्याच लोकांचं खूप कन्फ्युजन झालं तिथे चौदा मार्च हे राईट आन्सर होतं आणि चौदा फेब्रुवारी ज्यांनी कोणी क्वेश्चन जरी अटेम्प्ट केलाय तर त्यांनी चौदा फेब्रुवारी त्या ठिकाणी अटेम्प्ट केलं आणि जरी डेट्स जरी बघितल्या मंथ पण तुम्ही बघू शकता मार्च आणि मार्च म्हणजे परिपूर्ण विद्यार्थ्यांनी चुकावं या दृष्टिकोनाचा हा प्रश्न होता जर तुम्हाला येत नसता तर तुम्ही अटेम्प्ट नसता गेला तरी सुद्धा तुम्हाला चाललं असतं ठीक आहे म्हणजे कधी कधी काय करायचं की अटेम्प्ट क्वेश्चन जर नाही केला ते सुद्धा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते कारण की आता लक्षात घ्या पॉईंट टू फायव्ह ची रेस आहे पॉईंट टू फायव्हची कॉम्पिटिशन आहे जे तुम्ही क्वेश्चन काही सोडत आहेत काही क्वेश्चन स्किप केल्यानं देखील तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये दे पुढे जाऊ शकतात हा एक महत्त्वाचा आस्पेक्ट तुम्हाला या क्वेश्चनवरून कळाला असेल तर लक्षात घ्या हा जो घटक होता हा महिला घटक होता आणि त्यामुळे लक्षात घ्या जर ज्यावेळी तुम्ही आता अभ्यास करणार आहेत त्यावेळी महिलांच्या ज्या योजना असतील महिलांच्या नेमणुका असतील इम्पॉर्टंट पदांवर झालेल्या किंवा महिला आधारित ज्या काही चळवळी असतील नवीन पोर्टल असतील किंवा नवीन ॲप्लिकेशन्स आले असतील तर ते आपल्याला अभ्यास करताना महत्त्वपूर्ण आहेत सोबत एखाद्या महिलेने जर एखाद्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण काही प्रगती केली असेल कामगिरी केली असेल तर ते सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे अभ्यास करताना त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत कारण की महिला घटक हा इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे ठीक आहे सोबत जे राज्यसेवा करत आहेत त्यांना एच आर एच आर डीमध्ये सुद्धा हा महत्त्वाचा खूपच महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे लक्षात घ्या ज्या स्कीम्ससुद्धा असतात तर स्कीम करताना देखील महिलांवर आधारित स्कीम ज्या आहेत त्यामध्ये अस्मिता योजना असेल किंवा सौ आपली किंवा वंदे मातरम स्कीम असेल तर ह्या ज्या महिलांच्या निगडीत ज्या स्कीम आहेत त्या सुद्धा तुम्ही करणं खूप महत्वाचं आहे तर तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट आहे की आपले ज्या काही व्हिडिओज आहेत करंट अफेअरच्या तर सुद्धा तुम्ही बघू शकतात आणि आपला हा कोर्स आहे करंट अफेअर्स क्वीज कोर्स तर याच्यामध्ये फक्त जे काही घटकनिहाय प्रश्न आहेत म्हणजे जसं की आता आपण बघितलं महिला आधारित घटक तर याच्यावर जे काही पूर्ण दोन हजार एकवीसमध्ये आलेले प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपण आपल्या दौ� ह्या कोर्समध्ये अपलोड केलेत तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये डेमोची लिंकसुद्धा मिळेल तुम्हाला डेमो याची क्वेश्चन पेपरची ती सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकतात किंवा जर तिथे नाही मिळालं तर टेलिग्राम चॅनलवर मी आज अपलोड करेल तुम्ही तिथून बघू शकता ठीक आहे तर या कोर्सची प्राईज वन नाईन्टी नाईन रुपीज आहे ज्या विद्यार्थी मित्रांना घ्यायचा आहे किंवा परचेस करायचं तुम्ही बघू शकता डेमो सुद्धा तुमच्यासाठी आहेत आणि हे जे प्रश्न हे सर्व आयोगाच्या धर्तीवर केले आहेत तुम्हाला जर हे पूर्ण पंधरा प्रश्न तुम्ही जर बघितले आणि त्यानंतर जर तुम्ही डेमो टेस्ट सॉल्व्ह केली तुम्हाला शंभर टक्के कळेल की आपले जे प्रश्नाची लेवल आहे ती काय आहे ठीक आहे आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया परमवीर चक्र हे दोन बहात्तर वर्षात गेल्या म्हणजे आपल्या पूर्ण लोकसंख्येपैकी किती लोकांना मिळाला आहे हा मान अशा प्रकारचा प्रश्न होता लक्षात घ्या दोन हजार सतरा कि अठरापैकी आय थिंक कंबाईनच्या एका पेपरमध्ये ह्यावर आधारित एक प्रश्न होता की क्रांतीवीर जो आपला चक्र आहे क्रांती चक्र ते कोणाला मिळालं होतं त्या व्यक्तींचं नाव विचारलं होतं तर त्यामुळे अभ्यास करताना एक आपल्या सहज लक्ष द्यायला पाहिजे होतं की जे परमवीर चक्र आहे महावीर चक्र आहे किंवा क्रांतीचक्र आहे तर ह्या गोष्टींचा आपल्याला चांगला अभ्यास करायचा आहे आणि ही जी इन्फॉर्मेशन आहे ही सिम्प्लिफाईडच्या इयरबुकमध्ये डायरेक्ट दिलेली होती मेन्शन केलेली होती ठीक आहे पण इथे जे ऑप्शन्स आहेत ते तुम्ही बघू शकतात ते खूप क्लोज ऑप्शन्स होते त्यामुळे खूप लोकांना अडचणी झाल्या या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणजे जर तुम्हाला जर एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन माहिती नसेल तर तुम्हाला तुक्के मनात तिथे कुठेही चान्स नव्हते त्यामुळे लक्षात ठेवायचं की ज्यावेळी कंबाईन असेल किंवा राज्यसेवा असेल तर याच्यामध्ये काही घटक असतात जिथे तुम्हाला करंट अफेअर्समध्ये शंभर टक्के इन्फॉर्मेशन काय पाहिजे तुम्हाला माहिती असली पाहिजे तुम्ही गेस करू शकत नाही जसं की आपण मग पण क्वेश्चनमध्ये बघितलं तुम्ही बघू शकता चौदा चौदा तारीख दिली आणि मार्च मार्च महिना पण दिलेला आहे म्हणजे अशा ठिकाणी काय तुम्ही गेस करू शकत नाही तुम्हाला त्या ठिकाणी शंभर टक्के माहिती काय पाहिजे माहिती पाहिजे से त्यानंतर पुढचा एक प्रश्न हा प्रश्न पण खूप चांगला आयोगाने फ्रेम केला होता तेनसिंग नॉर्गे हा केंद्र सरकारचा राष्ट्रीय साहस पुरस्कार आणि महाराष्ट्राचा प्रति महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा शिवछत्रपती थेट साहसी पुरस्कार पटकवणारे साहसी जलतरणपटू प्रभात कोळी आपण काय लक्षात ठेवतो की प्रभात कोळी यांना हा पुरस्कार मिळाला बस आपण एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवतो पण आयोगाने किती डिफिकल्ट करून क्वेश्चन हा विचारला होता त्यामुळे हा क्वेश्चन जो आहे डिफिकल्ट कॅटेगरीचा होता जर तुम्हाला एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन नाही माहिती तुम्ही त्या ठिकाणी अजिबात रिस्क घ्यायला नव्हती पाहिजे ठीक आहे बघा ज्यांची आता पी ची मेन्स ज्यांची पॉईंट टू फाय पॉईंट फायव्ह मार्काने गेलेत त्यांना माहिती आहे की आपण काही क्वेश्चन्स हे अटेम्प्ट नव्हते करायला पाहिजे आणि जिथे आपण एक्स्ट्रा रिस्क घेतली म्हणजे रिस्क जी घेतली तुम्ही बियॉन्ड लिमिट घेतली तर ती नव्हती घ्यायला पाहिजे आणि ह्या अशे प्रकारचे जे क्वेश्चन्स असतात हे फसवे असतात आयोगाने हे मुद्दा म्हणून बनवले असतात की याची उत्तरे खूपच कमी लोकांना माहिती असतात आणि आपण लक्षात ठेवायचं की जिथे आपल्याला असं वाटते की हे कोणालाच नाही येणार ते क्वेश्चन आपण अटेम्प्ट नाही केले तरी चालतात ठीक आहे उगाच जास्त मार्क मिळवण्याच्या हावमध्ये आपण काय करतो जास्त तुके मारून येतो आणि ती थोडीशी असं मला वाटतं की कॅल्क्युलेटिव्ह रिस्कच्या पुढची मर्यादा आपण ती ओलांडून पुढे जातो तर हे आपण एक्झाममध्ये मध्ये टाळलं पाहिजे ठीक थी, आहे तर हे मला सांगायचंय बघा आपण काय प्रश्नांचं विश्लेषण करत नाहीत फक्त प्रश्नांची म्हणजे माहितीरूपी विश्लेषण नाही करते पण प्रश्न कसा फ्रेम झाला आहे कशा प्रकारे टॅकल केलं पाहिजे किंवा कुठले प्रश्न आपण सोडले पाहिजेत याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करत आहोत आणि लक्षात घ्या हा जो प्रश्न होता सत्याहत्तर क्रमांकाचा तर हा तुमचा होता क्रीडा प्लस पुरस्कार या दोन ज्या कॅटेगरी आहेत यांना जोडून आलेला हा प्रश्न होता त्यामुळे लक्षात घ्या क्रीडा कॅटे क्रीडा कॅटेगरी म्हणजे क्रीडा हा घटक आणि सोबत तुमचा पुरस्कार हा घटक तर हे दोन्ही घटकांचा अभ्यास तुम्हाला तुलनेने चांगल्या प्रकारे करायचा आहे आणि जे महत्वाचे पुरस्कार जे आहेत क्रीडामध्ये असतील किंवा साहित्यामधले असतील किंवा फिल्म इंडस्ट्रीमधले असतील तर हे तुम्हाला चांगल्या प्रकारे सर्वांची नाव लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि सोबत त्या व्यक्तीचं थोडंसं पुढचं मागचं बॅकग्राऊंड पण आपण लक्षात ठेवायचं आहे कारण की ते तुम्हाला जर तुम्ही ह्या वर्षी जर केलं तर पुढच्या वर्षी पण करावंच लागणार आहे ठीक आहे झाले ज्या वर्षी पाच तर नो डाऊट चांगली गोष्ट आहे पण समजा नाही झालं तरी पण तुमच्या पुढच्या वर्षासाठी ती तुमच्यासाठी मेहनत असणारच आहे तर पुढच्या वर्षाची मेहनत करण्यापेक्षा आत्ताच चांगली मेहनत करा ह्याच एक्झाममध्ये चांगला रिझल्ट घ्या ठीक आहे आता बघा योजनावर आलेला प्रश्न योजनामध्ये ह्या एक्झाममध्ये दोन ते तीन प्रश्न आलेले होते मी नेहमी सांगतो की योजना घटक खूप महत्वाचा आहे योजनामध्ये लक्षात घ्या महिला बालक त्यानंतर पायाभूत सुविधांची निगडीत काही असतील तर ह्या तीन चार गोष्टी खूप महत्वाच्या आहेत प्रीसाठी ठीक आहे तर ही जी आहे स्कीम ही आरोग्याच्या दृष्टीने आहे आणि आयुष्यमान भारत तुम्हाला सर्वांना माहिती आहे खूपच महत्वाची स्कीम आहे याच्यावर आधीसुद्धा एक दोन वेळा प्रश्न येऊन गेले आहेत तर अभ्यास करताना काय करायचं योजनांमध्ये ते लक्षात घ्या सगळ्यात आधी तुम्ही नोट डाऊन सुद्धा करू शकतात सगळ्यात आधी काय करायचं की एक्झाम कुठल्या सॉरी योजना कुठल्या दिवशी जाहीर करण्यात आली ठीक आहे पहिले तुम्हाला करायचं कुठल्या दिवशी म्हणजे दिनांक त्यानंतर सेकंड गोष्ट आहे त्याचा कुठल्या ठिकाणाहून करण्यात आली कोणी उद्घाटन केलं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर योजना केंद्र पुरस्कृत आहे की राज्य पुरस्कृत आहे जर केंद्र पुरस्कृत असेल तर मग केंद्र राज्याचा वाटा किती आहे म्हणजे जसं की सिक्स्टी फोर्टी असतात कोर योजनेसाठी ठीक आहे साठ टक्के केंद्राचा वाटा असतो चाळीस टक्के राज्याचा वाटा असतो तर हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे सोबत याचे लाभार्थी कोण आहेत लाभार्थी कशा प्रकारे त्यांचा निकष ठरवला जातो त्यानंतर याचे उद्देश काय आहेत आणि याचे लक्ष काय आहेत म्हणजे टार्गेट काय आणि हेतू काय हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर हा प्रश्न सुद्धा त्यावर आधारित होता बघा इथे तुम्हाला आय थिंक पाच लाख वैद्यकीय उपचार पाच लाखापर्यंतचा हे बरोबर आहे दहा कोटीपेक्षा जास्त भारतीय परिवारांना तर हे काय आहे तुमचं एक मिनटं या योजनेचा लाभ तीस कोटीपेक्षा हां बघा आपल्या इकडे एक, एक परिवार आहे तर त्याची एक ऑन एन ॲव्हरेज एका परिवारात पाच लोक असतात असं गृहीत धरलेलं असतं ठीक आहे तर त्यामुळे इथे तीस कोटी नसून इथे काय पाहिजे होतं पन्नास कोटीपेक्षा जास्त परिवारांना होता इथे जास्त नागरिकांना आणि दहा कोटीपेक्षा जास्त परिवारांना असं या ठिकाणी पाहिजे होतं ठीक आहे तर त्यामुळे तुमचं सेवन्टी नाईनचं जे राईट आन्सर आहे ते आय थिंक क सोडून म्हणजे तुमचं अ राईट आहे त्यानंतर तुमचं ब सुद्धा राईट आहे काय विचारले चुकीचं विचारले तर तुमचं काय होतं इथे चुकीचं क शंभर टक्के चुकीचं आहे म्हणजे फक्त क हा तुमचा इथे सेकंड नंबरचा ऑप्शन राईट होऊ शकतो ठीक आहे त्यानंतर फोर्थ आहे म्हणजे एटी नंबरचा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये लक्षात घ्या आय निगडीत ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे टेक्नॉलॉजी असतील शॉर्ट फॉर्म्स असतील पोर्टल असतील ऍप्लिकेशन्स असतील हे सध्या खूप इम्पॉर्टंट झाले आहे कारण की डिजिटायझेशनच्या दुनियेत आपण जगत आहोत सोबत लक्षात घ्या पर्यावरण हा देखील घटक खूप महत्वाचा आहे तर डिजिटायझेशनच्या ज्या काही स्कीम्स असतील जे काही पोर्टल असतील ॲप असतील ते तुम्हाला करणं भागच आहे आणि त्याच्याशी आधारित एकदम सोपा प्रश्न होता आय याच्यावरून तुमचा आन्सर निघत होतो ठीक आहे तर सोपा प्रश्न होता इझी कॅटेगरीचा होता आणि जनरल नॉलेज जनरल लॉजिकवर क्वेश्चन हा सुटत होता त्यामुळे याच्यामध्ये जास्त काही विचार करण्याची गोष्ट होती पण लक्षात ठेवा डिजिटायझेशनच्या स्कीम्स खूप महत्वाच्या आहेत त्याच्याशी निगडीत ॲप्स किंवा त्याच्याशी निगडीत जे काही सरकारचे निर्णय असतील ते सुद्धा खूप महत्वाचे आहेत आता हा एटी वन क्वेश्चन जो आहे हा सुद्धा खूप महत्वाचा आहे याच्याबद्दल चर्चा करताना मी हे सांगेन की साहित्य हा जो घटक आहे हा आयोगाचा खूप फेवरेट घटक आहे मग साहित्यामध्ये काय काय येतं तर साहित्यामध्ये साहित्य, का साहित्य, साहित्य संमेलनं असतील किंवा साहित्यिकांनी लिहिलेली पुस्तकं असतील पुस्तकांवर देखील क्वेश्चन तुम्हाला माहिती आहे किंवा एखाद्या महान साहित्याचं काय झालं साहित्यिकाचं निधन झालं तर त्याच्यावर देखील प्रश्न येतो किंवा एखाद्या साहित्यिकाला कुठला अवॉर्ड मिळाला ज्ञानपीठ असेल किंवा साहित्य अकादमीचा सा एखादा पुरस्कार असेल जसं की राज्यसेवेमध्ये देखील एक प्रश्न आला होता ठीक आहे अनुराधा पाटील यांच्यावर तर तुम्हाला माहिती की साहित्य साहित्यिक आले की त्यांच्याशी निगडीत ह्या चार पाच गोष्टी आहेत या तुम्हाला काय करायच्या आहेत लक्षातच ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला भविष्यात प्रश्न दिसणार ठीक आहे मी तुम्ही हा व्हिडिओ जर चांगला बघितला तीन चार वेळा चांगला बघा त्याचा अजून तुम्ही क्रस घेण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला एक इन डिटेल तुम्हाला लॉजिक कळेल की कशाप्रकारे आपण करणचा खरंच अभ्यास केला पाहिजे आणि या व्हिडिओमधून तुम्हाला नक्की तुम्हाला किमान दोन ते तीन जरी मार्क्स तुमचे वाढले तरी सुद्धा समजा की कुठेतरी ह्या व्हिडिओ बघितल्यास तुम्हाला फायदा झालेला आहे ठीक आहे तर हा अशा प्रकारे अभ्यास करायचा आहे साहित्य हा घटक आला मग त्यामध्ये साहित्यिक ठीक आहे ते एक महत्त्वाचे आहेत त्यांचं निधन वगैरे झालं असेल तर किंवा साहित्य संमेलन असेल आणि लिहिलेली पुस्तकं असतील किंवा साहित्यिकांना मिळालेले अवॉर्ड्स असतील ते ह्या चार पाच गोष्टी महत्वाच्या आहेत आता हा प्रश्न साहित्य संमेलनाशी निगडीत होता आणि लक्षात घ्या आय थिंक नाटक जे होतं ते आपलं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन त्याचंही शंभरावं होतं आय थिंक तर त्याच्यामुळे हा प्रश्न देखील याच्यावर आलेला असू शकतो पुढचा हा जो प्रश्न होता हा अगदी अनएक्सपेक्टेड क्वेश्चन आहे मान्य पर्यावरण घटक खूप महत्वाचा आहे पण ह्या प्रकारचे प्रश्न अजूनपर्यंत आपण आयोगामध्ये बघितलेले नव्हते अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला एसटी आय ला बघायला मिळतात ते पण पायाभूत सुविधांमध्ये जिथे एकदम एक्झॅक्ट नंबर माहिती पाहिजे पण आयोगाचा पॅटर्न जसं मी तुम्हाला सांगितलं की बदललेला आहे खरंच बदललेला आहे तुम्हाला आता अभ्यास करताना थोडं अजून डीप जाणं गरजेचं आहे जर तुम्हाला मेरिट क्रॉस करायचं आहे तर ठीक आहे जसं की तुम्हाला माहिती आहे आता एएसओचा कट ऑफ बऱ्याच लोकांचा पॉईंट टू फायव्ह पॉईंट फायव्हवरून उडालेला आहे सेम एस टी बाबतीत अगदी पी एस आयच्या बाबतीत देखील असं झालेलं आहे त्यामुळे कुठेतरी आपल्याला आपली अभ्यासाची जी मर्यादा आहे ती आपल्याला ओळखून आयोगाच्या तु पॅटर्नुसार आपल्याला जावं लागेल पुढचा प्रश्न आहे हा नेमणुकांच्या बाबतीत तर ब्रिटनच्या महाराणीचे क्वीन्स काउन्सिल म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर नियुक्ती हा घटक देखील महत्त्वाचा आहे आता याच्यात काय करायचं बघा एक महत्त्वाचा जो पॅटर्न आहे नियुक्त्यांचा मी बघितला मागच्या तीन ते चार प्रश्नपत्रिकांमध्ये भारतीय व्यक्ती फॉरेनच्या एखाद्या इन्स्टिट्यूशनमध्ये किंवा फॉरेनच्या एखाद्या कुठल्या तरी महत्त्वाच्या पदावर जात आहेत ऑर्गनायझेशनच्या तर अशा प्रकारचा एक प्रश्न येतो किंवा एखादी विदेशी व्यक्ती आहे पण तिचं मूळ भारतीय आहे जसं की सुंदर पिचाई आहेत ठीक आहे किंवा आता जस्ट आपण बघितलं ट्विटरचे सीईओ नवीन झाले आहेत अग्रवाल म्हणून तर ते भारतीय मूळचे आहेत पण ते काय झाले पुन्हा ट्विटर सारख्या ठिकाणी काय झाले ते अपॉइंट झालेत सीईओ म्हणून तर अशा व्यक्तींचं येतं किंवा जसं की आता आपण बघितले ब्रिटनमध्ये काही महत्त्वाचे पदांवर भारतीय मूळच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचं त्या ठिकाणी नेमणूक झालेली आहे तर ह्या गोष्टी काय होतात कुठेतरी महत्त्वाच्या होतात आणि आपल्या टेस्टमध्ये आपण सर्व ह्या हे जे काही घटक आहेत या घटकांवर आधारित सर्व प्रश्न बनवले आहेत म्हणजे आयोगाचा बदललेला पॅटर्न आणि कुठेतरी मिळते जुळते प्रश्न आपण काढण्याचा प्रयत्न केला आहे तर त्यामुळे तुम्ही जर कोर्स परचेस करतायत तुम्हाला शंभर टक्के त्यामध्ये फायदा हो तुमचा होणारच आहे ठीक आहे बघा मी म्हणत नाही तुम्हाला जबरदस्ती घ्याच म्हणून पण जिथे आपल्या थोड्याफार गोष्टी आपल्या अभ्यासापेक्षा म्हणजे जिथे ज्या लेव्हलला आपण अभ्यास करतो त्यापेक्षा जर जास्त थोडंसं कोणी एफर्ट घेऊन देत असेल तर आपण नक्की त्या गोष्टी आपल्या स्वतःसाठी आहेत म्हणून घ्यायला पाहिजे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे बघा द एअर ऑफ रायझिंग फिनटेक आता बघा डिजिटल भुगतान मी तुम्हाला मग अशी सांगितलं की ज्या काही डिजिटायझेशनशी निगडीत गोष्टी आहेत त्या तुम्हाला करणे महत्वाचं आहे आणि सोबत इथे रिपोर्ट नावाचा काय आहे शब्द आलेला आहे तर हा तुमचा कीवर्ड आहे याच्यामध्ये बघा जे काही महत्वाचे रिपोर्ट्स असतात रिपोर्ट्स म्हणतोय मी मग ते कुठल्याही बाबतीत असू द्यात साहित्याशी निगडीत असू द्यात संरक्षणाशी निगडीत असू द्या इकॉनॉमिक्सशी निगडीत असू द्या हे सर्व महत रिपोर्ट्स महत्त्वाचे असतात कारण की ते जे रिपोर्ट्स असतात हे गव्हर्नमेंट काढत असतं ठीक आहे आणि गव्हर्मेंटने काढलेले रिपोर्ट्स हे खूप महत्त्वाचे असतात ते थोडासा आपण वरच्यावर तरी ॲटलिस्ट अभ्यास व्हायला पाहिजे आणि ह्या प्रश्नाची जी इन्फॉर्मेशन आहे ही काही ठिकाणी थोडीशी नाही ना हा प्रश्न बरोबर आहे सॉरी दुसऱ्या प्रश्नाबद्दल मला बोलायचं होतं तर आणि हा प्रश्न होता हा अगदी अनएक्सपेक्टेड होता हा कुठल्याही आपल्या वार्षिकीमध्ये नाही आहे किंवा इतर पुस्तकांमध्ये नव्हता तर तुम्हाला एक इन टु डे जिकेट उडे नावाची एक आपली वेबसाईट आहे तर त्याच्यावर हा प्रश्न होता जसा तसा ॲज इट इज क्वेश्चन्स होता ठीक आहे तर अशा प्रकारे आयोगसुद्धा काय करतं आपले रेफरन्स बुक पण फॉलो करतात आणि त्याच्यात ज्या गोष्टी नाही आहेत त्यातले तीन ते चार प्रश्न आयोग काय करतात दरवर्षी पेपरमध्ये टाकत असतात आणि आपण काय करतो ते प्रश्न अटेम्प्ट करायला जातो आणि ते प्रश्न आपले चुकतात तर त्यामुळे जिथे आपल्या आपल्याला असं वाटतं की हा प्रश्न मला येत नाही तर कोणालाच येणार नाही तर त्या ठिकाणी आपण ते क्वेश्चन न अटेम्प्ट केलंच बरं असू शकतं आता हा एक एच आर डी मिनिशिशी निगडीत एक क्वेश्चन आहे आणि लक्षात घ्या शिक्षण या घटकावरचा हा प्रश्न आहे आतापर्यंत आपण अभ्यास करताना काय करत होतो तर क्यू एस नावाची जी ऑर्गनायझेशन आहे ती काय करते शैक्षणिक संस्थांची क्रमवारी देते तर आपण तेवढंच पाठ करत होतो की पहिलं आय आय टी बॉम्बे आहे सेकंड आय आय टी दिल्ली आहे थर्ड आय आय सी बंगळुरू आहे तर आपण फक्त तेवढाच क्रम करत होतो पण लक्षात घ्या ह्या सुद्धा अशा सुद्धा प्रकारचा क्वेश्चन आयोग बनवू शकतो ठीक आहे त्यामुळे अभ्यास करताना आपण अजून इन डिटेल आपण अभ्यास केला पाहिजे तर लक्षात घ्या अभ्यास करताना शिक्षण हा घटक सुद्धा खूप महत्वाचा आहे त्याच्याकडे बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं काय होतं दुर्लक्ष होतं शिक्षणा घटक ठीक आहे मी तुम्ही पुन्हा एकदा ते जे दोन स्क्रीनशॉट आहेत मी टेलिग्रामला टाकणार आहे ते तुम्ही व्यवस्थित अभ्यासात हे घटक पूर्ण लिहून घ्या त्याचा तुम्हाला फायदा होईल अभ्यास करताना त्यानंतर हा जो क्वेश्चन आहे हा योजनांशी निगडीत आहे आणि मी योजनांमध्ये जे घटक सांगितले तर त्याच्यामध्ये एक एस सी एस टी किंवा मागासवर्गीयांसाठी ज्या काही अल्पसंख्यांकांसाठी ज्या महत्त्वाच्या स्कीम्स आहेत त्यासुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत ठीक आहे तर ज्या योजना आता मी सांगितलं की महिला बालक वृद्ध अपंग त्याच्यानंतर आरोग्य स्वच्छता पायाभूत सुविधा आणि अल्पसंख्याक किंवा मागास सुवर्ग, मागासवर्गीय आणि ठीक आहे पायाभूतमध्ये तुमचा जो प्रधानमंत्री आवास वगैरे येतो या स्कीम्स येतात तर ह्या महत्त्वाच्या घटकांवर तुम्हाला स्कीमचा दिसले पार्ट टूमधून अभ्यास करायचा आहे ठीक आहे कारण त्याच्यामध्ये त्या स्कीमचं पूर्ण इन डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि प्रश्नसुद्धा त्याच पुस्तक आधारित बनत असावेत असं माझा अंदाज आहे कारण की त्याच्या बाहेर प्रश्न जात नाहीत इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन जी असेल ती एक्स्ट्राची फोर्थ एक महत्त्वाचा टॉपिक जो बऱ्याच लोकांनी मिस केला आहे तो म्हणजे सिम्प्लिफाईडमध्ये एक विधेयक नावाचा घटक येतो आपण आपल्या टेस्टमध्ये ज्या कोर्समध्ये घेत आहोत तर त्याच्यामध्ये आपण विधेयक सुद्धा एक नवीन घटक ॲड केलेलाच आहे तर विधेयकांवर देखील टेस्ट प्रश्न आयोग बनवत आहे तर त्यामुळे राजकीय घटक वाचत असताना जे काही महत्त्वाची विधेयक आहेत जसं परिक्रमामध्ये सुद्धा राजकीय घटकाच्या अंडर जे महत्त्वाचे विधेयक आहेत किंवा घटनादुरुस्ती आहेत त्याच्यावर माहिती येत असते तर आपण काय करतो स्किप करतो आता स्किप नाही करायचं लक्षात घ्या कारण की आयोगाने त्याच्यावर प्रश्न विचारला आहे म्हणजे आता आपल्याला सुद्धा काय करावं लागेल अभ्यासावं लागेल त्याच्यामुळे लक्षात घ्या विधेयक हा घटक महत्त्वाचा आहे हा क्वेश्चन आहे लॉजिकने पण सुटत होता कसं सांगतो बघा ही जर ई डब्ल्यू एससाठी जी जी आ, एक मिनटं ओके इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासेस बाबतीत ही घटना दुरुस्ती होती तर याच्यामध्ये एक लक्षात यायला पाहिजे तुम्हाला की एस सी एस टी यांचा तर याच्यात समावेश होणारच नाही आणि त्यांनी सरळ सरळ इथे मेंशन केलं होतं त्यामुळे सरळ तुमचे दोन ऑप्शन तर याच्यामधून जातच होते ठीक आहे आणि आर्थिक मागासकीय वर्गांना तेरा टक्केपर्यंत आरक्षण प्राप्त होईल आणि आर्थिक इथे दहा टक्के तिथे जर तुम्हाला राईट आन्सर माहिती असतं थोडं जरी चर्चेतला घटक होता त्यामुळे अगदी लॉजिकनेस प्रश्न सुटलेला आहे बऱ्याच लोकांचा लॉजिकने प्रश्न सुटलेला आहे त्याच्यामुळे थोडंसं अपडेटेड राहायचा आपण पण काही गोष्टी न्यूजमधून पण होतात काही लोकसत्तामधून होतात किंवा काही आपण चर्चेत चर्चा करत असो मित्रांसोबत तिथून देखील काही प्रश्न सुटत असतात त्यामुळे थोडंसं अपडेटेड राहा जे प्रेझेंटमध्ये राहा जे काही स सध्या ज्या घडामोडी चालू आहेत त्यासुद्धा तुम्ही बघत राहा त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो पुढचा प्रश्न बघा मी साहित्य मग सांगितलं साहित्य हा घटक अशी चर्चा करताना की त्यांचे जे महत्त्वाचे पुरस्कार आहेत ते आयोग विचारतं आणि ते तसाच एक प्रश्न विचारण्याचा आयोगाने प्रयत्न केला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर पाठ बघा काय सोपा प्रश्न आहे अगदी इझी प्रश्न आहे ज्याला माहिती आहे त्याचा आन्सर राईट येणार आहे ठीक आहे इझी लेवलचा हा प्रश्न होता एटी नाईन जो प्रश्न आहे तर हा प्रश्न मी तुम्हाला जे सांगितलं नेमणुका ज्या करतात बघा आता ही आंतरराष्ट्रीय संघटना विकास संघ याचे कोणतरी काय आहेत भारतीय व्यक्ती आहेत बरोबर तर ह्या प्रकारचे नेमणुका आयोग विचारतोय एक्झाममध्ये ठीक आहे मग नेमणुका घटक करताना कशा प्रकारच्या नेमणुका करायच्या आहेत ते तुम्हाला मी सांगितलं आता ते आयोगाने पॅटर्न चेंज केला की पहिले पहिल्यासारखं नाही राहिले की बाबा रेल्वे मिनिस्ट्री कोण आहेत या राज्याचे राज्यपाल कोण आहेत आता आयोगाने ते विचारणं काय केलं आहे कमी केलेलं आहे आता आयोग असं विचारतं की भारतीय मूळचे व्यक्ती फॉरेनमध्ये कुठल्या तरी महत्वाच्या पदावर आहेत किंवा एखाद्या मंत्रालयात मंत्री आहेत म्हणजे एका देशाच्या मंत्रिमंडळात मंत्री असतील किंवा एका देशात जे पंतप्रधान झाले असतील किंवा अजून काहीतरी असेल तर अशा प्रकारच्या ज्या न्यूज आहेत त्या सध्या महत्त्वाच्या आहेत आणि तुम्हाला सर्वांना माहितीच असेल क्वेश्चन जरी हॅश झालेला असला तरी सुद्धा याच्यावर पुन्हा क्वेश्चन्स बनू शकतात राज्यसेवेला देखील क्वेश्चन आलेला आहे कमला देखील याच्यावर क्वेश्चन आलेला आहे आणि याच्या पुढच्या येणाऱ्या एक्झामवर देखील याच्यावर प्रश्न येऊ शकतो बघा लक्षात घ्या चांद्रयान जी मोहीम आहे महत्त्वाची त्याच्यावर आयोग प्रश्न बनवत नाहीये त्याच्यामुळे ती जी महत्वाची मोहीम आहे ती तुम्हाला चांगली करायचीच आहे हा जो घटक आहे हा तुमचा अंतरिक्ष नावाचा जो घटक आहे ठीक आहे म्हणजे इस्रो किंवा डी आर ओ एच एल ह्या ज्या आपल्या महत्वाच्या ऑर्गनायझेशन्स आहेत तर हे जे काही नवीन उपक्रम करतात तर त्याच्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारत असतो त्याच्यामुळे तुम्ही अपडेटेड राहा आणि व्यवस्थित प्रकारे चांगल्या प्रकारे अभ्यास करा व्हिडिओ व्यवस्थित एकदा दोनदा व्यवस्थित बघा अजून एकदा त्यातले जे महत्वाचे आहेत ते नोट डाऊन करा आणि मग तुम्हाला एक कन्सेप्ट क्रिस्टल क्लिअर होईल तुमच्या डोक्यामधला की बाबा कशाप्रकारे आपला अभ्यास करायला पाहिजे आयोगाची लेवल काय आणि आपण फक्त वरच्यावर वाचतोय तर ह्या तीन चार गोष्टी फक्त तुम्ही महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत तर तुम्हाला व्यवस्थित प्रकारे मग मार्क्स पण येतील आणि तुमचा अभ्यास झाल्याचा कॉन्फिडन्स पण तुम्हाला येईल आणि तुम्हाला काही गोष्टी आठवतीलसुद्धा आणि ज्या गोष्टी आहेत त्या काय करायच्या मी तुम्हाला एक एक्झाम्पल एक पाठवेल फॉर एक्झाम्पल मी एक नोट्स बनवली आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर टाकेल तर तशा प्रकारच्या नोट्स तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमचं एकाच पेजवर बऱ्याच इन्फॉर्मेशन तुमच्या काय होतात कवर होतात ठीक आहे तर धन्यवाद मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Thank you.